पोटच्या गोळ्याची विक्री केल्याप्रकरणी सबळ पुराव्याअभावी आईसह चौघांची निर्दोष सुटका झाली आहे. याबाबतचा निर्णय जिल्हा सत्र न्यायाधीश डी एस डिग्रसकर यांनी दिले आहेत. रुक्मिणी राशनकर हिने स्वतःच्या दोन मुलींना तीन साथीदारांच्या मदतीनं राजस्थानमध्ये विक्री केलं होतं. याबाबतची तक्रार सिस्टर विसेंट टीना कॉस्टा यांना तक्रार दिली होती. रुक्मिणीबाई राशनकर हिच्या दोन मुली कॉस्टा यांच्या छावणी परिसरातील बालगृहात शिक्षण घेत होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत रुक्मिणीबाई राशनकर आणि सुधाकर रोकडे या दोघांनी या दोन मुलींना उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आणलं होतं. सुट्ट्यानंतर या मुली बालगृहात परतल्या नसल्यानं सिस्टर कॉस्टा यांनी छावणी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोप सादर केला होता. या खटल्याची सुनावणी बुंदी सत्र न्यायालयात झाली असता पोलीस आरोपी विरुद्ध दाखल गुन्हा सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे बुंदी न्यायालयाने सुनावणी अंती सबळ पुराव्या अभावी चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. चारही आरोपींच्या वतीने ऍडव्होकेट प्रकाश उंटवाल यांनी युक्तिवाद केला.